नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बिना पाकाचे तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत आणि खुसखुशीत असे रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहतोय. जर का तुम्ही पहिल्यांदाच हे लाडू बनवत असाल तर इथे सांगितलेली पद्धत आणि साहित्याचं योग्य प्रमाण वापरलं तर नक्कीच तुमचे लाडू उत्तमच होतील. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी गॅसवर मंद आचेवर एक पसरट आणि जाडबुडाचं पॅन ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालते 1/4 कप साजूक तूप आणि यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे. जर जाड रवा वापरत असाल तर तो थोडासा मिक्सरवर फिरवून घ्यायचा. सर्व साहित्याचे प्रमाण एकाच कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे मग लाडू बिघडणार नाहीत. आता हा जो रवा आहे तो आपल्याला मंद आचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. आता गॅसची आच मंदच ठेवायची आणि सतत एकसारखं हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा जो रवा आहे तो साधारण 5 ते 7 मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रवा भाजत असताना गॅसची आच अजिबात मोठी ठेवायची नाही. गॅसची आच जर का मोठी असेल तर रवा हा करपून कडक होतो, त्याचा रंग बदलतो आणि लाडू खाताना तो करकरीत लागतो. अगदी हवंच असेल तर थोडासा मध्यम आचेवरती रवा तुम्ही भाजून घेऊ शकता. 5 ते 7 मिनिट मंद आचेवरती रवा छान असा भाजून घेतल्यानंतर मस्त असा भाजलेला खरपूस वास येतोय आणि त्याचा हलकासा रंग देखील बदललेला आहे. आता आपल्याला यामध्ये 1/2 कप सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. सुक्या खोबऱ्याचा कीस घातल्यानंतर अगदी 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला हे देखील परतून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिट मंद आचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याचा कीस घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला फार वेळ भाजून घ्यायचं नाही, तर अगदी 1 ते 2 मिनिटं आपण हे मंद आचेवरती परतून घेणार आहोत. तर बघा, हे जे मिश्रण आहे हे छान असं एकसारखं भाजलेलं आहे. लाडूचं मिश्रण भाजून झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आता या मिश्रणामध्ये आपल्याला 1/4 कप पिठी साखर घालायची आहे. तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर 1/4 कप ऐवजी 1 कप पिठी साखर घातली तरी देखील चालेल. पिठी साखर घातल्यानंतर ती या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या चांगल्या मोडून घ्यायच्या, म्हणजे लाडूचं जे टेक्स्चर आहे ते एकसारखं येईल. लक्षात असू द्या, गॅस बंद आहे आणि हे जे मिश्रण आहे ते गरम आहे. या गरमागरम मिश्रणामध्ये पिठी साखर घातली की रव्याच्या उष्णतेमुळे ती ओलसर होते आणि रव्यामध्ये पटकन ती एकजीव होते. या मिश्रणामध्ये पिठी साखर मी व्यवस्थित एकजीव करून घेतली. यातल्या गुठळ्या देखील मी मोडून घेतल्यात. आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण हलकंसं थंड झालं की त्यामध्ये आपल्याला 1/4 चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालायची. थोडेसे पिस्त्याचे आणि बदामाचे काप मी यामध्ये घातलेत आणि हे आता या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं दूध. तर 1/4 कपपेक्षा थोडंसं कमी मी दूध घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून दूध मी इथे घेतलंय, ते मी यामध्ये घालते. जास्त दुधाचा वापर करायचा नाहीतर लाडू ओलसर होतील आणि बांधायला थोडेसे अवघड जातील. ह्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग यावं याकरता मी यामध्ये अगदी 2 टेबलस्पून दूध घातलं. तर दूध मिक्स केल्यानंतर बघा, या मिश्रणाचा असा गोळा तयार होतोय. म्हणजे हे जे मिश्रण आहे ते आपलं लाडू बनवण्यासाठी अगदी योग्य तयार झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळवून घेऊयात. तर तुम्हाला जेवढ्या आकाराचा लाडू हवाय तेवढं मिश्रण हातावर घेऊन दोन्ही हातांनी अशा पद्धतीने दाबून गोलाकार असा लाडू तयार करून घ्यायचा आहे. तर मस्त असं खुसखुशीत पेड्याप्रमाणे हे मिश्रण तयार झालंय, त्यामुळे अगदी पटकन हा लाडू बांधून तयार होतोय. तर बघा किती पटकन मस्त असा गोलाकार आपला हा जो लाडू आहे तो तयार झालेला आहे. छान असं एकसारखं त्याला टेक्स्चर आलेलं आहे. शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे देखील अशाच पद्धतीने आपण आता लाडू वळून घेऊयात. तर बघा, लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झाल्यामुळे
ते पटपट वळले जातात। अगदी काहीच मिनिटात छान असे आपले मऊसूत खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळाचे हे जे लाडू आहेत ते बनून तयार झालेत। एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते, तर तुम्ही लाडूचं टेक्स्चर बघू शकता। मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत, मऊसूत झालेले आहेत। तुम्ही जर का हे लाडू पहिल्यांदाच बनवत असाल तर इथे सांगितलेली पद्धत आणि साहित्याचं प्रमाण योग्य वापरलं की तुमचे लाडू परफेक्टच होतील। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।